तर तुम्ही निवडणुकीला कसं सामोरं जाणार मी सांगितलं निवडणुकीला सामोरं जात असताना हा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातल्या भागातील वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या अडचणी आहेत आपला भाग जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के भाग आपला दुष्काळी भाग म्हणून आपल्या मतदारसंघाकडं पाहिलं जातं नगर दक्षिण मतदारसंघाकडे एक पंधरा वीस टक्के हा भाग पिण्याच्या पाण्याच्या ओलिताखाली खाली असणारा भाग आहे मग पंच्याहत्तर टक्के जर भाग दुष्काळी आहे मग त्या भागातल्या अडचणी काय तर सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे बेरोजगारी जर आपण बेरोजगारी मात करू शकलो तर माझ्या बेरोजगार तरुणांना जर आपण रोजगार देऊ शकलो तर ते कुटुंबाला त्या ठिकाणी एक आधार देण्याचं काम आपण भविष्य काळात करणार आहे माझा तर एक निर्धार आहे मी बोलतो ते करतो आणि जे ते करतो तेच बोलतो आता बऱ्याच वेळा लोक दुसऱ्याच्या झेंड्यावर पण भरपूर करतात माहिती आहे ना तुम्हाला काम आपण मंजूर करायचे नारळ त्यांनी फोडायचे सगळ्यात जास्त अनुभव कुठे गेले आम का आमदार साहेब दोघांना पण अनुभव विचारा माझ्याकडे सुद्धा आता सप्टेशन मंजूर केले दुसऱ्यात नारळ फोडून जातात अरे काय घेणं नाही देणं नाही त्यांचं काही पत्र नाही म्हणजे आपण जे बोलतो ते करतो आणि जे करतो तेच बोलतो भविष्य काळात तुम्ही जर मला संधी दिली ना प्रत्येक तालुक्यात एम आय डी सी उभी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही प्रत्येक तालुक्यात एम आय डी सी ही बेरोजगारी कमी झाली पाहिजे या माझ्या बेरोजगार तरुणांना हाताला काम मिळालं पाहिजे मागच्या कालखंडामध्ये पाहिलं सण एका बाजूने विकासाच्या गप्पा मारायच्या आणि महाराष्ट्रातले मोठमोठ्याले उद्योगधंदे गुजरातला घेऊन जाण्याचं काम या राज्यामध्ये केलेलं आहे पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत सुद्धा अनेक योजना आहे आमच्या नगर भागामध्ये साखळाय म्हणून योजना आहे ती योजना निवडणूक आल्यानंतर मत मागायची आणि परत पाच वर्ष योजने त्या योजनेकडे पाहायचं नाही त्यावेळेस तिथं सन्मान्य साहेबांनी सांगितलं होतं मोठ्या की साकळाईचं पाणी आणलं नाही तर मी मतदान मतदान मागायला सुद्धा येणार नाही आता आता उलट साकळाई भागातल्या तीस पस्तीस गावातल्या लोकांनी त्यांना प्रश्न विचारला पाहिजे आणि तुम्ही तर सांगितलं